मंत्रिमंडळाचा ठराव करून पूर्व विचार करून केलं नाही, कारण तुम्ही दिल्लीत जे केलं पाप त्यामुळं सगळा महाराष्ट्रातला धनगर समाज, सगळा ओबीसी समाज, महाराष्ट्रातला सामान्य माणूस हा सगळा अस्वस्थ झाला, या सरकारचा निषेध करायला लागला. आणि म्हणून घाबरून जाऊन दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन घोषणा केली की आम्ही अहिल्यादेवींचं नाव या शहराला देतो. त्या गोपीनाथराव मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात कष्ट घेतले आणि तो पक्ष वाढवला. त्यांची आज जयंती आहे. त्यांच्या कन्येनं काल परवा जे उद्गार काढले ते बघितले. तर हे सगळे ओबीसी आहेत म्हणून यांच्यावर अन्याय होतो का अशी शंका देखील सामान्य माणसांच्या मनात येणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आपली स्मृती फार लहान असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा माणूस महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर होता. ज्योतिराव फुले यांच्या बाबतीत आणि सावित्रीदेवी फुले यांच्या बाबतीत, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीदेवी फुले यांच्या बाबतीत अनुद्गार काढणारा माणूस देखील महाराष्ट्राचा राज्यपाल होता. महाराष्ट्राच्या सगळ्या महामानवांना कमी कसं लेखायचं, त्यांचं चारित्र्य हनन करायचं कसं, यासाठी प्रयत्नशील एक यंत्रणा महाराष्ट्रात आणि देशात कार्यरत आहे. जे तुमचं आमचं महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या विचाराने आचारावर श्रद्धा तुमच्या आमच्या महाराष्ट्राची आहे, त्यांना कसा भेद पडेल, त्यांच्याविषयी गैरसमज कसे निघतील, बाहेर पडतील, असं लिखाण करण्याचं काम या सर्वांचं आहे. या राज्याचा राज्यपालांनी देखील अशी चुकीची भूमिका, चुकीची वाक्य, चुकीची भाषणं करून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीत, छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत जसे भाष्य केलं, तसंच काल परवा दोन ठिकाणी वर्तमानपत्रात आणि कुठल्या तरी वेबसाईटवर सावित्रीदेवी फुले यांनी सुरू केलेल्या शाळेबद्दल अतिशय गंभीर असं लिखाण केलेलं आहे. तुम्ही ते इंग्रजीत लिहिलेलं आहे, मला ते सांगणं शक्य नाही, पण सावित्रीदेवी फुले यांच्या मुलींच्या शाळा या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे. शेवटी भुजबळ साहेब, अजितदादा, मी, सुनील तटकरे, आम्ही मुंबईच्या कमिशनर ऑफ पोलीसच्या कार्यालयात सकाळी गेलो आणि त्यांना म्हटलं, अरे काय चाललं आहे, काय हे 4-7 दिवस झाले भुजबळ साहेबांनी लेखी तुम्हाला सरकारला कळवलं आहे आणि तुम्ही अजूनही काढत नाही. आणि म्हणून मला हे आपणाला सांगायचं आहे, ज्या व्यक्तिमत्वांवर, महामानवांच्या वर आपल्या श्रद्धा आहे, त्यांच्या विरोधी लिखाण जास्त काळ सोशल मीडियामध्ये टिकून राहतं. आपण एखादं काही केलं तर दुसऱ्या तासाला तुमच्या घरात पोलीस येतो आणि तुम्हाला घेऊन जातो. एवढा या देशात अन्याय या देशातल्या सर्व व्यक्तिमत्वांच्या बद्दल करण्याचं काम केलं. परवा अहिल्यादेवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीदेवी फुले यांचे पुतळे बाजूला केले, सावरकरांची पूजा करण्यात आली, काही तक्रार नाही आमची. पण या दोघींचे फोट पुतळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य देशभर आहे, सावित्रीदेवी फुलेंच्यामुळे तर भारतातल्या मुली आज शाळेत जाऊ शकल्या, शिक्षणानं इतक्या पुढं आल्या, त्या दोन पुतळ्यांची अडचण तुम्हाला का व्हावी? ज्यावेळी महाराष्ट्रात आणि देशात काऊर माजलं त्यावेळी मंत्रिमंडळाचा ठराव न घेता 3 दिवसानंतर अहमदनगरला गेल्यानंतर चौंडीला मुख्यमंत्र्यांनी घाईगडबडीत घोषणा केली की अहिल्यादेवी नगर म्हणून आता अहमदनगरची घोषणा करतो. मंत्रिमंडळाचा ठराव करून पूर्व विचार करून केलं नाही, कारण तुम्ही दिल्लीत जे केलं पाप त्यामुळं सगळा महाराष्ट्रातला धनगर समाज, सगळा ओबीसी समाज, महाराष्ट्रातला सामान्य माणूस हा सगळा अस्वस्थ झाला, या सरकारचा निषेध करायला लागला. आणि म्हणून घाबरून जाऊन दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन घोषणा केली की
की आम्ही अहिल्यादेवींचं नाव या शहराला देतो. मी यासाठी आपलं लक्ष वेधतोय की ही माणसं परपक्षातल्या ओबीसी नेत्यांना नाही, स्वतःच्या पक्षातल्या ओबीसी नेत्यांना देखील त्रास देतात. नाताभाऊ खडसे कंटाळून कंटाळून शेवटी आपल्या राष्ट्रवादीत आले. भारतीय जनता पक्षात जीवाचं रान पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी केलं. त्या गोपीनाथराव मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात कष्ट घेतले आणि तो पक्ष वाढवला. त्यांची आज जयंती आहे. त्यांच्या कन्येनं काल परवा जे उद्गार काढले ते बघितले. तर हे सगळे ओबीसी आहेत म्हणून यांच्यावर अन्याय होतो का अशी शंका देखील सामान्य माणसांच्या मनात येणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही.